पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. खारघर परिसरात उपलब्ध असलेल्या नागरी सुविधा आणि गैरसोयी यांची पाहणी महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मंगळवारी केली. परिसरात आवश्यक असलेल्या नागरी सुविधा आणि तसेच येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांची त्यांनी रहिवाशांकडून माहिती करून घेतली. या पाहणी दौऱ्यात भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर परिसरामध्ये मंगळवारी पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या दौऱ्यात कचऱ्याचा प्रश्न, तलाव, मैदाने, गटारे, पाण्याची टाकी यांची पाहणी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केली. यावेळी सभापती विकास खरत, निलेश पाविसकर, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, प्रभाग समिती अचे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका अनिता पाटील, आरती नवघरे, नेत्रा पाटील, लीना गरड, हर्षदा उपाध्याय, संजना कदम, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, दिलीप जाधव, राजेंद्र मांजरेकर, वासुदेव पाटील, समीर कदम, सुशील शर्मा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. आपल्या परिवाराच्या आनंदी क्षणांसाठी एक अप्रतिम परिपूर्ण असा तिथी बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, वाढदिवस, रिसेप्शन, अॅनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी कळंबोलीतला एक सुंदर तिने नटलेला बँक्वेट हॉल. यहाँ 400 लोग बैठ सकते हैं. हॉल पूरी तरह से एयर कंडीशन्ड है. यह है गार्डन एरिया. यहाँ आप भोजन का स्वाद ले सकते हैं.